द न्यूज लाइन अचूक वेधक। गान सम्राज्ञी लता दीदींना कराडकरांची अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली। असंख्य रसिकांच्या हृदयसिंहासनावर आपल्या स्वर्गीय आवाजाची जादू केलेल्या गान कोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडून गेला। रसिक श्रोत्यांना शोक अनावर झाला। दुःखी अंतकरणाने अनेकांनी आपल्या पद्धतीने व्यक्त होत भावांजली अर्पण केली। कराडमध्ये देखील लता दीदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्रिशक्ती फाउंडेशन पुणे व विजय दिवस समारोह समिती कराड यांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवारी सायंकाळी 7 वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न झाला। कृष्णाकाठी प्रीतिसंगम बागेजवळ झालेल्या या कार्यक्रमात कराडकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आणि पुष्पांजली वाहिली। यावेळी 92 मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या। कार्यक्रमस्थळी 100 चौरस फूट आकाराचे लता दीदींचे भव्य चित्र लावण्यात आले होते। सदरचे चित्र कला शिक्षक सतीश उपळावीकर यांनी दुःखी अंतकरणाने लता दीदींचे चित्र साकारले होते। या कलाकृतीमध्ये नवोदित व्यंगचित्रकार ऋषी उपळावीकर यांचेही त्यांना सहकार्य लाभले। सुलेखनकार डॉक्टर संदीप डाकवे यांनी देखील वाद्यांच्या चित्रांचा वापर करीत लता दीदींचे चित्र साकारले होते। तर MCC विद्यार्थिनींनी सैन्याच्या शिस्तीप्रमाणे लता दीदींना श्रद्धांजली अर्पण केली। या कार्यक्रमात कराड तालुका पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, विजय दिवस समारोह समितीचे कर्नल विलास जाधव, ऑर्डनरी कर्नल मोहिते, जनशक्तीचे अध्यक्ष माजी नगरसेवक अरुण जाधव, ॲडव्होकेट परवेश सुतार, प्राचार्य डॉक्टर सतीश घाडगे, सतीश बेडके, प्राध्यापक डॉक्टर स्नेहल राजहंस यांच्यासह शेकडोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कदम यांनी केले। व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड। संभाजी पाटील संस्थापक अध्यक्ष त्रिशक्ती फाउंडेशन पुणे व विजय दिवस समारोह समिती कराड, त्याचप्रमाणे कराड नगर परिषद कराड, पंचायत समिती कराड व कराड व कराडच्या सभोवतालचे परिसरातील सर्व जनतेतर्फे आज गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर जी दीदी यांना 92 वर्षानंतर जे वृद्धापकाळाने निधन झालं त्याबद्दल सर्वांच्या तर्फे आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे। या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला कराड आणि कराडच्या सर्व परिसरातील लोक या ठिकाणी आलेले आहेत। हां, आणि त्यांना ह्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभेव हीच ईश्वरचरणी आम्ही सर्व कराडवासियांच्या तर्फे तसेच भारतीय सैनिकांच्या तर्फे कराडातल्या सर्व संस्थातर्फे मी आज ईश्वरचरणी प्रार्थना। द न्यूज लाईन अचूक वेधक।